माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय. छातीत वेदना होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्या 67 वर्षाच्या होत्या. मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून त्या काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय पंडित वसंत काटगे यांनी. आपलं भारत सरकार जगाच्या पाठीवर सर्व देशातून एक संस्कृतचं महासंमेलन ज्याला विश्व संस्कृत संमेलनम असं नाव आहे हे भारतातही घेतं, भारताच्या बाहेरही ठिकठिकाणी घेतं. आता माझं वय 89 संपून 90 चालू होईल आणि माझ्या संस्कृत कामाची 60 वर्ष 2012 साली येऊन नरेंद्र मोदी त्यावेळी मुख्यमंत्री गुजरातचे होते, त्यांनी 60 साजरी केली माझ्या संस्कृत कामाची. मी शारदा नावाची ही जी संस्कृत पत्रिका चालवतो ती आता 60 वर्षाची झालेली आहे. आणि भारतामध्ये जसे मी याचे संस्कृतचे प्रति महिन्याला पाक्षिक म्हणून सुरुवात केली, आता दर महिन्याला त्याचे अंक जे निघतात ते जगात जिथं जिथं विश्व संस्कृत संमेलनं होतात, मग वाराणसीत झालं, दिल्लीत झालं, बँकॉकला झालं, अमेरिकेत झालं, त्या त्या ठिकाणी जाऊन ह्याचं मी संमेलनाचे जेवढे दिवस तितके दिवस दैनिक करतो. पहिला प्रयोग मी 1984 फिलाडेल्फियाला अमेरिकेत जे विश्वसंमेलन झालं तिथं जाऊन ही शारदा मी 4 दिवस दैनिक काढली. आणि हाच प्रयोग 28 जून 2015 या दिवशी 16 विश्व संस्कृत संमेलन इथं म्हटलंय, अद्य 16 विश्व संस्कृत संमेलनस्य उद्घाटिका भारत परराष्ट्र मंत्रिणी माननीय सुषमा स्वराज हे याचं शीर्षक आहे पहिल्या पानावर. आणि सचित्र मी हे प्रकाशित केलं त्या दिवशी. आणि सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या मंत्रिमंडळापैकी त्यावेळच्या इतकं सुंदर संस्कृत, प्राकृतिक संस्कृत, मधुर संस्कृत बोलणारा दुसरा मंत्री अगर मंत्रिणी मी पाहिली नाही. त्या ठिकाणी उद्घाटनाचं भाषण त्यांचं होतं आणि अद्य 16 विश्व संस्कृत संमेलनाची उद्घाटिका भारत परराष्ट्र मंत्रिणी सुषमा स्वराज महोदया प्रातः 9 समये ससमारोहम उद्घाटयिष्यति संस्कृत भाषा भाषणेन 16 विश्व संस्कृत संमेलनाधिवेशनम. हे मी पहिल्या दिवशी काढलेला अंक आहे. आणि त्या ठिकाणी त्या सुषमा स्वराजनी इतकं सुंदर संस्कृत भाषण केलं, दुसऱ्या दिवशी छापून मी त्यांच्या ते हातात दिलं आणि मग त्यांच्याशी माझा जो संवाद भाषण झालं ते सुद्धा सुंदर संस्कृतमध्येच झालं. इतकं अस्खलित संस्कृत बोलणारी दुसरी व्यक्ती मी मंत्रिमंडळात तेव्हाही पाहिली नव्हती आणि त्यानंतर अजूनही पाहिली नाही. तेव्हा या वयींची परराष्ट्र मंत्री म्हणून जेवढी आपल्या जगाला ओळख आहे त्याच्या मुळाशी त्या संस्कृत पंडिता होत्या आणि संस्कृत घेऊन त्यांनी पदवी घेतली होती. तेव्हा त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाचा विषय त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात संस्कृत होता ते बहुतेकांना माहितीच नाही. म्हणून परराष्ट्र मंत्रालयाच्या कारभारात संस्कृतचा ठसा उमटवण्याचं काम आणि आम्ही त्याने विनंती केली की तुम्ही ते राजदूत नेमता देशोदेशी. आणि एक मी आठवण अशी ऐकवली, थोडी ती कटू आठवण आहे, की राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती आपलं एक शिष्टमंडळ घेऊन रशियाच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांचं स्वागत, ज्याचं रशियन नाव प्रोफेसर कॉलिनोव असं होतं, त्यांनी कल्याण मित्रम असं नाव घेतलं आणि आमच्या राजेंद्रबाबूंचं राष्ट्रपतीचं स्वागत त्यांनी संस्कृत भाषणाने केलं. परंतु दुर्दैवाने राष्ट्रपतींच्याबरोबर जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यातला एकही संस्कृत बोलणारा कोणी नव्हता. मी शारदेतून त्याच्यावर कडाडून टीका करून यापुढं तुमच्या अशा शिष्टमंडळात संस्कृतची माणसं जातील
आणि संस्कृत भाषण झालं तर त्याला संस्कृत उत्तर दिलं जाईल अशी काळजी घ्या म्हणून जे मी सांगितलं होतं त्याचं फलित मला स्वतः परराष्ट्रमंत्रीच सुंदर संस्कृतमध्ये त्या ठिकाणी बोलतात. नुसतं भाषण वाचून नाही, त्यांचा माझा संवाद जो झाला तो सर्व सुंदर संस्कृतमध्ये झाला. त्यांची सभ्यता, सौजन्य आणि संस्कृत प्रेम मला ते अनुभवायला 4 वर्षे मिळालं तेव्हा मी मनामध्ये अतिशय सुखावलो की ह्या जी मंडळी निवडतील परराष्ट्रामध्ये भारताचे दूत म्हणून त्यांना संस्कृत येते की नाही याची त्या काळजी घेतील आणि तशा त्या घेत असत अशी माझी माहिती आहे. त्यामुळं मला धक्का आज पहाटे जेव्हा मी 4 वाजता पहिल्या माझ्या मोबाईलवर आणि नंतर दूरदर्शनवर बघितलं त्या संस्कृतचा एक फार मोठा आधार दिल्लीतला आपला नाहीसा झालेला आहे अशी मला खंत वाटली. आणि त्यांनी केलेल्या कामाला या निमित्ताने माझी आदरांजली व्हायला मला मिळते एवढं मला बरं वाटतं. इतर मंत्र्यांनी अशीच त्यांची गादी चालवावी आणि जिथं जिथं संस्कृत बोलणं शक्य असेल तिथं त्यांनी संस्कृत बोलत राहावं अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे.